आज युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य संघटक प्रवीण बोर्वे सर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिला. कोरोना सारख्या महामारीच्या काळात तसेच कोणत्याही आरोग्य आणीबाणीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा बजावणारा राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी आजही कंत्राटी स्वरूपात तुटपुंच्या वेतनावर काम करतोय. स्वतःच्या हक्कापासून हा कर्मचारी कायम दुरावला आहे. यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्री यांना युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवेदन देण्यात आलं. राज्यात होणाऱ्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना 40% राखीव जागा ठेवण्यात याव्या. संपूर्ण राज्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन लोकांना संधी न देता तेथे कार्यरत शहरी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना सामावून घेण्यात यावं. इतर भरती प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना अनुभवानुसार अतिरिक्त गुण देण्यात यावे अशा मागणीचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.